इशा अगं काडीपेटी दिसत नाही इथं तिकडे एका ओट्यावर इशा ये बघ इथं माझ्या पोरीचा हरवलेला चेहरा बघवत नाही रे मला. लग्नाचं टेन्शन असणार, दुसरं काय. तुला सगळं माहितीये, फक्त आता यातून मार्ग काढायला मदत कर. अहो कसा मार्ग काढणार तुम्ही यातून? एक तर तुमची मुलीची बाजू तरी आम्ही सांभाळून घेतोय. ते गेलंच कुठे? उलट माझ्यावरच मास करतात ते नेमकर. माझ्या तोंडावर सांगतात की अजूनही माझा नकार आहे. बाबा बाबा इकडे बस, इकडे बस. अरे बघतोस काय, पाणी आणणार. हो आत्या, पाणी आत्या, पाणी पाणी. अहो तुम्ही बिपिन रावांना ओरडू नका. मी बघते ना, मी बघते सगळं. दादा तू पाणी घे. मी बघते काय, हा किती दिवस तुम्ही आम्हाला तेच सांगताय. तुम्ही उगीच आम्हाला ऐरे गैरे समजू नका. नाही तर काय. दादा तू चिडू नकोस रे. थांब जरा, मी ना तुझं बीपीचं औषध आणते. सुखबाई बीपी आहे का यांना? अहो तुम्ही काळजी घ्या आणि तुम्ही टेन्शन नका घेऊ. ईशा तयार झाली आहे, फक्त निमकरांना म्हणवायचं बाकी आहे. हे बघा माझ्याकडे वेळ नाही, आधीच सांगून ठेवतोय. खूप थांबला मी. खूप आता बस. आता तर तुमच्या दुकानाचे पेपर सुद्धा माझ्याकडे आहेत, लक्षात ठेवा. आता फक्त मी तुम्हाला एक दिवस देईन, तेवढ्यात काय तो त्या निमकरांचा होकार मिळवा, नाहीतर विसरा हे लग्न. नाही हो, मला फक्त 2 दिवसाची मुदत द्या. मी निमकरांना नक्की मनवते. खरच येते मी. दादा ही घे गोळी. आणि ना बरं झालं तू त्यांना दम दिलास, ना तर आपण आपल्या तळ्यात मळ्यात. अगं रघुवीर टिल्लू म्हणतात मला. मी एकदा जे ठरवलं ना ते ठरवलंच. हे लग्न होणार म्हणजे होणारच. इशा अगं बोल काहीतरी. सगळीकडे बोलणी मी खायची, कया वया करायची, माफी मागायची. कुणाला काही आहे का त्याच? काय झालंय पुष्पा, कशाबद्दल बोलतीयस तू? तुम्ही दुकानात चाललात ना. छान, जा दुकानात, जा दुकान उघडा, कस्टमरला साड्या नेसून दाखवा, मालकाची बोलणी खा आणि वरती सब कुछ ठीक आहे बाबू करत घरी या. कसलं ठीक आहे काय, माझं आयुष्य या चाळीतच जाणार आहे आणि मला वाटतं या ईशाचं आयुष्य सुद्धा चाळीत जाणार आहे. अहो बिपिन बरोबर तिचं आयुष्य सेट होईल. अगं पण हे तिचं तिला ठरवू दे. तिला काय कळतंय, तंद्रीत आहे बघा. अगं ईशा पोळी उलट ती काळी कुट्ट होईल, जळेल ती. गॅस बंदच आहे आणि पोळ्या भाजतीयस तू. अग आई गॅस चालू होता मगाशी, हे बघ ही एक पोळी पण भाजली मी. अरे देवा गॅस संपला. अगदी सकाळच्या मुहूर्तावर डबे राहिले, स्वयंपाक राहिलाय, काय. ₹50 फक्त, कस व्हायचं आता. तुला किती पैसे लागतील सांग. हे बघ माझ्याकडे ₹50 आहेत. हा द्या. आई हे बघ माझ्याकडे ₹150. 250 रुपयात कसा येणार सिलेंडर. मी बघतो काहीतरी. हेच तर बघतो म्हणे. अहो तिला तरी चांगलं आयुष्य मिळू देत ना. तू काळजीच करू नको, तिचं सगळं छान होणार आहे. कसं छान होईल आपण प्रयत्न केल्याशिवाय.
येतो मी. थांबा, लग्नाचा विषय निघाला की निघाले. अग असं नाहीये, असं कसं करीन मी. मग कसं? अहो, दोन दिवस दिलेत फक्त त्या मोठ्या टिल्लूंनी. दोन दिवसात जर आपण होकार कळवला नाही ना, तर लग्न तर विसरा, दुकान पण गेलो. दोन दिवस आहेत ना? अरे दो दिन भी बहुत है मेरे लिए. तू बघ, दोन दिवसात दुकान सुद्धा परत मिळवीन मी. बोलले, दुकान सुद्धा परत मिळवीन. सिलेंडरचे पैसे जमत नाहीये तिथे आणि दुकान मिळवायला चाललेत. हो हो, देतो आणून. कुठून? ते बघतो मी, देतो आणून. आणा आणा. कुठ नाही, येतो. काय निमकर, कसं काय चाललंय? सब कुछ ठीक चल रहा है बाबू. वा वा वा. हे लास्ट पास्ता इन व्हाईट सॉस. अगं, पास्ता पिस्ता कशाला करायचा? आपली खाद्य संस्कृती आपणच जपावी. वाटलंच, म्हणलं अजून कशी कमेंट नाही आली. मिडल क्लास टेस्ट जरा बदला ना, इट्स हाय टाइम. आय एम शुअर हे ब्रोइन लॉला नक्की आवडणार. ए जयदीप, बघ ना, स्पेशली फॉर ब्रोइन लॉ. वा. पिझ्झा, पास्ता, गार्लिक ब्रेड विथ हर्ब्स. बोला, काय आवडेल? पुरणपोळ्या, अदू वडे आणि आंबट वरण. बोला, काय आवडेल? साहेब, तुम्ही हे सगळं स्वतः बनवलं? हो. सोन्याच्या हातचं कॉन्टिनेंटल क्विझिन म्हणजे कमाल असत ना दादा. वा, आज काय आपल्याकडे शाही गावजेवण वगैरे आहे का? आपण घरात इनमिन चार पाच माणसं जेवायला. बॉबी. येस दीदी. हे आत्ताच्या आत्ता फेकून देऊ? ऑफकोर्स, ओनली माय साइड, माय फूड. ओके दीदी. बॉबी थांब. वहिनी, अन्नावर कशाला राग काढायचा? आय एम शुअर ते सगळं चांगलंच झालं असेल. पण तुम्ही तर खाणार नाहीये ना? पण आज आपल्याकडे काम करणाऱ्या सर्व माणसांना याचा लाभ घेऊ दे. त्यांच्यासाठी आज ही मेजवानी. ओके, गो अहेड. पाहिलं रोज हे असं चाललेलं असत. आई सर, हे काय, हाताची सगळी बोट सुद्धा सारखी नसतात आणि तुम्ही म्हणजे हे आहात आम्हाला सगळ्यांना सांभाळून देणाऱ्या खमक्या. मी कुठली आली एवढी खमकी? पण एखाद्याला कसं पटवून द्यावं हे तुमच्याकडून शिकावं कोणी? एक विचारू का? ईशाला त्या लग्नाबद्दल तुम्ही पटवून दिलं, पुढे काय झालं काही कळलं का? ठरलं असेल लग्न. पण ती आई साहेब, त्यांना समजवण्याचं काम आमचं होत जे आम्ही केलं. आपण इतकंच करू शकतो नाही का? आणि माझ्यासाठी आता हा विषय संपलाय. ईशा, अगं अजून आले नाहीये. चलाय, मी निघते. अगं डबा घेतलाय ना मी.
काय घेतलंस नुसते पोळ्या? नाही तेल तिखट मीठ पण घेतलंय. चल आई मी निघते ना, तुम्हाला उशीर होईल. बर बाय. सांभाळून जा ग बाळा. हो या सिलेंडरला आत्ताच जायचं होतं. नमस्कार मालक. काय का तोंडाला सोनं लागले का माझ्या? एक तर लेट आलाय, जा कामा लागा. मालक थोडे पैसे हवे होते. पैसे हवे होते? कमाल्या निमकर तुझी. म्हणजे तू मला आधीचे पैसे देणं लागतोस ते तर राहिलेच द्यायचे, आणि वर पुन्हा निर्लज्जा सारखा माझ्याकडे हात पसरतोयस. थोडेच हवे होते हो. अरे बाबा आता हे दुकान पण माझ्याकडे राहिलं नाहीये, कळलं का? हे तुम्हा भिकारड आहे ना, हे खिशात दमडीत असणार जाम माज असतो रे. अरे ते टिल्लू साहेब इतका भला माणूस आहे, ते तुझं दुकान विकत घेत आहेत, तुझ्या पोरीला सून करून घेत आहेत, पण तू तू मात्र हटून बसलायस. काय रे या दुकानाबरोबर तू तुझी अक्कल पण घाण टाकलीस का रे? माझ्या या दुकानात तुला 25,000 साडी तुझ्या पोरीकरता विकत घ्यायची लायकी तरी आहे का? अरे ते टिल्लू साहेब तुझ्या पोरीला मागणी घालतात हे तुझं नशीब समज, नाही तर कोण बघणार तिच्याकडे? काय आहे तिच्यात, तिची लायकी तरी आहे का? बास मालक, माझ्या पोरीची लायकी काढायची नाही कोणी इथं. ए कोणाला सांगतोस तू? नोकर आहेस तू माझा. असू द्या, पण मी इथं माझे कष्ट विकतो फक्त, माझा मान नाही. तुम्ही का पेपर दिले त्या टिल्लूंना आपल्या दुकानाचे? हे वर तोंड करून विचारा, तू कोण रे? पण तुम्ही मला एकदा विचारायला पाहिजे होते. जाऊ द्या ना शेठ. कोण शेठ? हा शेठ. हा अरे हा नालायक माणूस आहे. हा दिपकर, तू त्या टिल्लूंच्या पोराशी तुझ्या पोरीचं लग्न कर, मग तू शेठ होशील. हा पण तुम्ही मला सांगणार आहे कोण? मी कोण? खबरदार जर पुन्हा दुकानात पाऊल टाकला असणार समजस. पण काही झालं तरी माझ्या पोरीचं लग्न मी तिच्या मनाविरुद्ध नाही लावून देणार, कळलं? मग बस भिका मागत चाल. शेठ उठा शेठ, हळूच. लागलं नाही ना? नाही राहू दे, बघतो मी. गण्या तू जा बाबा, ते परत चिडतील. उगीच माझ्यामुळे तुझी नोकरी नको जायला. जा जपून जा मला. हा जा. आज सनराइज मध्ये जाऊया. ओके शुअर. ए मिहिर चल आज आपण लंचला जातोय. रिअली दॅट्स ग्रेट. या चलो. 1,000 rupees तरी लागतील ना? अगं 3-star हॉटेल आहे, 2,000 विल बी ओके. मी आलो तर चालेल ना? काय सर चला ना तुम्ही पण. हे चलो चलो लेट्स गो. ए ईशा तू पण चल ना, आज आपण लंचला जाणार आहोत. अगं पण सर ऑफिस मध्ये असताना तुम्ही कसे काय जाताय बाहेर? अगं आज सर ऑफिस मध्ये नाहीयेत, अँड बाय द वे इट्स अ लंच टाइम, एनीवेज वी कॅन गो. अगं नको तुम्ही जा, मी डबा आणलाय अगं आज. काय यार तू पण चल ना, टिफिन नंतर खा ना तू. अगं काय ना सपना, माझी तब्येत पण बरी नाहीये थोडीशी, तू बाहेरचं नको ना. तुम्ही जा ना प्लीज. एनीवेज चल देन बाय. बाय चला. चल गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून मायरा,
तू काय सगळ्यांनाच हाफ डे सुट्टी दिलीस? नॉट एट ऑल सर. सर आज आम्ही सगळेजण हॉटेलमध्ये लंचला जातोय. अरे वा सर, तुम्ही पण चला ना आमच्या बरोबर. वी वुड रिअली लव्ह इफ यू जॉईन अस. येस सर प्लीज चला ना तुम्ही पण. मला नक्की यायला आवडलं असतं पण आमच्या आई साहेबांनी पोट तुडुंब भरून पाठवलंय. नेक्स्ट टाइम. ओके सर. झेंडे मारा, तुम्ही सुद्धा दोघ जण जा. नो नो सर, इट्स ओके. अरे असं कस, सगळेजण चाललेत तर तुम्हाला दोघांना जायला पाहिजे. चला ना. कोणी मिसिंग आहे का? हो ना, मी ईशाला सांगितलं होतं जॉईन करायला, बट देन शी सेड की तिने टिफिन आणलाय. टिफिन तर मी पण आणलाय सर, पण ऑफिस कलिग्स बरोबर कधीतरी जायला पाहिजे ना. या ऑफ कोर्स, जा जा एन्जॉय. चला. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. ईशा मॅडमला जरा आत पाठव. हो सर. त्यांचं जेवण झालं? बघतो सर. त्यांना सांग डबा घेऊन आतमध्ये बोलू लाय. हो. ईशा मॅडम, सरांनी केबिनमध्ये बोलवलंय डबा घेऊन. सर आलेत? हो आत्ताच. कमिन सर. येस. बस तू सगळ्यांबरोबर गेले नाहीस लंच ब्रेकला? आज काहीतरी विशेष असणार तुझ्या डब्यात म्हणून. नाही सर. असणार, नक्की असणार. काढ ना डबा, काढ, आपण दोघं मिळून खाऊया. काढ. नाही नको सर. अरे कोणीतरी तुझ्या डब्यातलं दोन घास मागतोय आणि तू सरळ त्याला नाही म्हणतेस. काढ. तसं नाही. उघड. उघड. बघू काढलंस. सर मी ते मगाशी खाल्ला ना.